एकीकडे नागपूर गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात तीव्र आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शुक्रवारी ट्विट करत शक्तीपीठ महामार्गाला ज्या ठिकाणी विरोध आहे तेथे फेराखणी केली जाईल असे स्पष्ट केल्याने सरकार हा प्रकल्प रेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून पुन्हा वातावरण तापणार असून कोल्हापूर जिल्ह्यात मंत्र्यांना बंदी घालण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने दिला आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधात मोर्चे निघाले असून कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग रद्दच करण्याची जोरदार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मंत्री दादा भुसे यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर स्थगिती नको शक्तीपीठ रद्दच करा अशी मागणी करत लोकप्रतिनिधींनी शासनाला धारेवर धरले. अशातच आता मुख्यमंत्री शिंदे यांचे ट्विट आगीत तेल ओतणारे ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विट असे म्हटले आहे की हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे, त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करूनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही. समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला. त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेराखणी करता येईल का याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही. दरम्यान यानंतर आता संघर्ष समिती आक्रमक झाली असून मंत्र्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी करणार असल्याची घोषणा कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी केली आहे. हे सरकार पाडण्यासाठीच प्रयत्न करणे हाच यावरचा उपाय असल्याचेही त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.